बाब आपणचं सहजीवन प्रेरणादायी असल्याचं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सूर यांनी व्यक्त केलंय. कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट इंदूर महाराष्ट्र शाखा सासवड आणि नगर रस्त्यावरील गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगा खान पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूज्य कस्तुरबा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बापूंच्या कारावासाची कहाणी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी त्या बोलत होत्या. हिंदी लेखिका डॉक्टर सुशीला नय्यर लिखित मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर शोभना राणाडे यांनी केला आहे. आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा स्मृती सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी ट्रस्टचे माजी अध्यक्ष धीरूभाई मेहता, अध्यक्ष डॉक्टर करुणाकर त्रिवेदी, उपाध्यक्षा गायत्रीदास दिदी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे उपस्थित होते. पुस्तक निर्मितीतील सहकार्याबद्दल हनुमंत जगनगडा चतुराईताई यांना सन्मानित करण्यात आले. शेवंत चव्हाण यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं. डॉक्टर सुशीला बापूंच्या सोबत होत्या, त्यामुळे बापूंचे दैनंदिन जीवन त्यांनी शब्दबद्ध केले होते. डॉक्टर शोभना त्यांनी समर्पक असे त्याचे मराठीत रूपांतर केले आहे. आगाखान पॅलेसमधील त्या भारलेल्या दिवसांची आठवण या पुस्तकामुळे होत आहे. त्याचबरोबर आजच्या गंभीर कालखंडात हे पुस्तक दिशा दाखवणारे ठरेल. लोकशाही वाचवण्यासाठी या पुस्तकातील मूल्य उपयुक्त ठरतील असं मत सुनीती सूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. गांधी नापत्याच्या शेवटच्या काळात सहजीवन उलगडणारे हे पुस्तक आहे. आगाखान पॅलेसमधील दिवस हे भारताच्या इतिहासाला वळण देणारे होते. कस्तुरबांविषयीच्या लेखनाला लेखकांनी उशिरा सुरुवात केली, परंतु अलीकडे चांगली पुस्तके येत आहेत हे आनंदाची बाब आहे. आजच्या गढूळ वातावरणात अशा प्रकारची पुस्तके मार्गदर्शक ठरतील असं मत पत्रकार अरुण खोरे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर डॉक्टर करुणाकर त्रिवेदी म्हणाले, गांधीजींनी आपले महत्त्वाचे दिवस पुण्यात आणि महाराष्ट्रात घालवले. त्यांचे कार्य नव्या पिढीला समजण्यासाठी अशी पुस्तके यायला हवीत. लवकरच या पुस्तकाला डिजिटल स्वरूपात आणले जाणार आहे. गांधी विचार पोहोचवण्यासाठी ट्रस्ट नियमितपणे कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. तन्मयता के साथ इस कार्यक्रम में भाग ले रहे हैं. एक बहुत सौम्य समारोह का समापन थोड़ी देर में होगा और सापडतील का, भेटतील का, लोक बोलतील का. तर मी शोभनाताईंच्या कार्यालयामध्ये धर्माधिकारी सुशीलताई आणि महादेव नारायण भाई देसाई ह्या तिघांच्या बरोबर छान गप्पा मारल्या.